एकदम घाणेरड आहे. स्वच्छता ठेवत नाही ती लोक. स्वच्छता पाहिजे मेन म्हणजे. सगळी घाणीच घाण सुरुलेलं आहे. सगळे कपड्याचे गोठुडे, नारळाचे केसर, सगळं भरपूर अति घाण झालेलं आहे. जे काही लोक आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या धार्मिक स्थळाला भेट द्या, पण कचरा वगैरे एका साईडला ठेवत जा आणि स्वच्छ राखा, स्वच्छता ठेवा. चंद्रभागा नदीची दुरावस्था आणि भाविकांच्या वेदना. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी सध्या दुरावस्थेत असल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रभागा नदी अक्षरशः घाणीच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे आणि अशा घाण पाण्यातच भाविक पवित्र स्नान करत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तसं तर पंढरपुरात दाखल झाल्यानंतर वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करूनच मग विठुरायाचं दर्शन घेत असतात. मात्र या नदीची अवस्था गंभीर असल्याने इथे येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता आहे. कल्यागावावरून आम्ही इथे आलेलो आहोत, पण परिसर एकदम घाणेरड आहे. स्वच्छता ठेवत नाही ती लोक. स्वच्छता पाहिजे मेन म्हणजे. हीच आमची नम्रता आहे. आमचं आणि आम्हाला तरी एवढं सुंदर आहे. आमचं छोटं गाव आहे कल्यागाव. तुम्ही आमच्या गावाला भेट द्या. किती स्वच्छ आहे. अभयारण्य पण स्वच्छ आहे. आमच्या कॅन्टीनी आहेत. आम्ही स्वच्छता राखतो. माझं नाव आहे धोंडूगीर भीमगीर गोस्वामी, राहणार भोसगा, तालुका लोहारा. तरी मी इथं चंद्रभागेच्या काठी आलेल्या नामदेव पायरीच्या जवळ सगळी घाणीच घाण सुरुलेलं आहे. सगळे कपड्याचे गोठुडे, नारळाचे केसर, सगळं भरपूर अति घाण झालेलं आहे. हे घाण नसूनही ही कळकळीची विनंती आहे. हे घाण स्वच्छता राहावं. चंद्रभागा हाडं सोडून कडला साईडला हे करावं. हे वारकऱ्यासाठी सेवा करावी ही नम्र विनंती आहे. नमस्कार. रामकृष्ण हरी. आम्ही आता महिला कल्यावरून आलेलो आहोत. माझं नाव नीता सौ नीता मंगेश जाधव. महिला बचत गटातून आम्ही सगळ्या महिला आलेलो आहोत इथे. तर आम्ही आता इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिराचं दर्शन घेते देवाचं आणि चंद्रभागेच्या किनारी आलो तर पाहिलं बरं हे धार्मिक स्थळ एकदम आपलं खूप उच्च स्तरातलं आहे. पण इथे आल्यानंतर पाहिलं तर सगळी लोकं भरपूर धार्मिक अशी अगदी उत्साह आणि आनंदाने आलेली आहेत. पण साईडला सगळी ही गटार घाण करून ठेवलेली आहे. हे असं नाही पाहिजे. स्वच्छता महत्त्वाची आहे खूप. त्यामुळे हे सगळ्यांनी आलेले धार्मिक जे लोक असतात त्यांनीसुद्धा हे जे काही दिवे वगैरे ठेवतात सोडतात ते बाजूला करून व्यवस्थित केले पाहिजे. स्वतः स्वच्छता राखा म्हणजे सगळीकडे स्वच्छता राहील. हे असं आम्हाला म्हणणं आहे थोडं. कारण आपल्याकडे येणारे बाहेरची लोक असतात त्यांनासुद्धा आपल्याकडची स्वच्छता दिसायला हवी. त्यामुळे ही विनंती आहे सगळ्यांना. समाजात सगळे जे काही लोक आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या धार्मिक स्थळाला भेट द्या, पण कचरा वगैरे एका साईडला ठेवत जा आणि स्वच्छ राखा, स्वच्छता ठेवा. एवढी नम्र विनंती आहे. नमस्कार. या चंद्रभागेच्या काठी आलो दर्शनासाठी. समद ही घाणी आहे. घाणीनं आजार बी वाढते. ते आजारानं दवाखान्याला पैसे जाणार. दवाखान्याला पैसे गेले की पोट भराची मुश्किल. समद्या गरीब गोराला ह्याची झळ बसणार आणि दुःखी होणार. आणि ह्याची स्वच्छता हमी तुम्ही समजे हे करावं, प्रशासनानं करावं स्वच्छता. आम्ही बी घाण करून आम्ही येऊन आता दर्शनाला आलो. आम्ही बी घाण टाकून काय ते हाडं हे ते चंद्रभागेत सोडून हे आम्ही बी पाळून दुसरीकडे करावं.